चीनमधील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवरती आपलं इथलं प्रशासन आणि नागरिक दोन्ही सतर्क झालेले दिसत आहेत आता बघा केंद्र सरकारनं राज्यांना काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तसंच या कोरोनाच्या बातमीमुळे परत एकदा कोरोनाची लस घेण्यासाठी गर्दी होताना दिसतीये एम्सचे माजी संचालक आहेत बघा डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी जानेवारीच्या पहिल्या चौदा दिवसांमध्ये दे देशातील कोरोनाच्या एकूण परिस्थितीचा अंदाज येईल असं सांगितलेलं आहे पण या सगळ्या गोष्टींची वाट न बघता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हॉस्पिटल संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी मॉकड्रिल घ्यायला सुरुवात केलेली दिसते काय तयारी सुरू आहे यासोबतच बुस्टर डोस अजून एक घेण्यासंदर्भातली जी चर्चा सुरू आहे त्याही चर्चेवरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन हजार एकोणीस मध्ये चीन मध्ये नऊ वर्षासाठी जो काही त्यांचा उत्सव सुरू होता त्यावेळेस पासून कोरोनाची लाट जगभर पसरलेली आपल्याला संसर्ग झालेले वुहानमधील अनेक जण इटली आणि युरोपमध्ये प्रवास करत होते यानंतर युरोपमध्ये अचानकच रुग्ण वाढ व्हायला सुरुवात झाली आता हे सांगायचं कारण म्हणजे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्यानुसार नववर्षानिमित्त सध्या आपल्या इथे लोक कुठेतरी ट्रिपला गेलेले आहेत किंवा ट्रॅव्हल करत आहेत आणि ते प्रवास करून आल्यानंतर पाच ते सात दिवसांचा काळ जो आहे तो फार महत्वाचा आहे प्रवासामध्ये संसर्ग होण्याची भीती ही सर्वाधिक असते आणि यासोबतच यानंतर देशातील कोरोनाची स्थिती जी आहे तेव्हाच सांगता येईल आणि तेव्हाच अंदाज येईल की ही कोरोनाची परिस्थिती वाढतीये की कमी होतीये याच संदर्भात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो एंट्रोलॉजीचे संस्थापक चेअरमन डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांच्यानुसार येणाऱ्या काळामध्ये केसेस वाढतील पण मार्चपर्यंत सर्व काही नॉर्मल होईल आणि तसा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे डॉक्टर रेड्डी यांच्यानुसार डिसेंबर सात पर्यंत चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी होती आणि त्याच्यामुळं खूप सारे रिस्ट्रिक्शन्स होते आत्ता कुठे त्यांच्या इथं बऱ्यापैकी ओपन अप व्हायला सुरुवात झाली होती पण एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्यांच्या इथली जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या जी आहे त्यांचं अजून वॅक्सिनेशन झालेलंच नाही आणि म्हणून कोरोनाची परत एकदा लाट आलेली दिसतीये आहे याच्या अगदी विरोधात भारतामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के जणांनी किमान एकतरी डोस घेतलेला आहे पंच्याहत्तर टक्के जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे आणि डॉक्टर म्हणतायत की वॅक्सिनसोबतच सार्स कोविड टू यामुळे भारतातील लोकांमध्ये नॅचरल इम्युनिटीसुद्धा तयार झालेली आहे आणि त्याचा फायदा झाला यासोबतच सध्या जो नवीन व्हेरियंट सेव्हन हा डेल्टा टाइप लंग वरती अटॅक करत नाही लंग वरती आणि तसे अजून सुद्धा समोर आलेले म्हणून परिस्थिती बऱ्यापैकी राहील असं त्यांना वाटतंय तरी सुद्धा प्रशासन गाफील राहणार नाही हे स्पष्ट दिसतंय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देशभरातील हॉस्पिटल्सला संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी मॉकड्रिल घेण्यासंदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत आणि ते स्वतः या हॉस्पिटलमध्ये नेमकी तयारी कुठपर्यंत आलेली आहे याचा आढावा घेणार आहेत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ड्रिल कंपल्सरी घेतले जाणार आहेत आता हे झालं सरकारच्या आणि प्रशासनाच्या तयारीचं नागरिक सुद्धा सतर्क होताना दिसत आहेत बघा कोरोनाच्या या बातम्या येण्याआधी भारतामध्ये दिवसाला चाळीस ते पन्नास हजार वॅक्सिन डोसेस जे आहेत ते घेतले जात होते जे की तेवीस डिसेंबरला एकाच दिवशी एक लाखाहून अधिक डोस घेतले गेलेले दिसत आहेत सुट्टी असूनही फेस्टिवल असूनही म्हणजे रविवारच्या दिवशी तीस हजार जणांनी वॅक्सिन घेतल्याचा डेटा समोर गेल्या महिना दोन महिने अगोदर जर का बघितलं तर रविवारच्या दिवशी दहा हजारच्या आसपासच लोक व्हॅक्सिन घेताना दिसत होते नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी मध्ये ज्यावेळेस आधीची लाट ओसरली त्याच्यानंतर लस घेण्यासंदर्भातला इंटरेस्ट जो आहे हा कमी झालेला दिसून येतोय यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले इथं लस घेण्यासाठीची जी इलिजिबल पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये बावीस टक्केपेक्षा कमी लोकांनी बूस्टर डोस घेतलेला आहे याला कारण असं समोर आलेलं आहे की तरुणांमध्ये आणि द्यायला सुरुवात झाली सर्वप्रथम सिनियर सिटिझन्सला हा बूस्टर डोस दिला गेला ऑगस्ट पर्यंत साठ वर्षाहून अधिक वय ज्यांचं आहे अशा पन्नास टक्क्याहून अधिक पॉप्युलेशनला हा बूस्टर डोस देण्यात आलेला आहे या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये दिवसाला ॲव्हरेज ,00 अठ्ठावीस लाख डोसेस जे आहेत ह्या वॅक्सिनचे ते देण्यात आले होते त्यानंतरच्या महिन्यांमध्ये मात्र हाच आकडा साडेसहा लाख डोस प्रतिदिवस इथपर्यंत घसरलेला दिसतोय चीनमधल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे आता शॉर्ट टर्मसाठी का होईना पण हे व्हॅक्सिन घेण्यासाठी गर्दी झालेली दिसून येऊ शकते किंवा याच्यामध्ये बदल झालेला दिसून येऊ शकतो पण जर कोरोना का कोरोनाचा संसर्ग आधीसारखा वाढला नाही आणि अपेक्षा हीच आहे की तो आधीसारखा वाढू नये पण जर का तो वाढला नाही तर परत एकदा डोस घेण्यासंदर्भात एन्थुझियाम जे आहे ते कमी होऊ शकतं आता प्रश्न असा आहे की जर का केसेस वाढल्या तर दुसरा बूस्टर डोस घ्यावा लागेल का तर बघा बूस्टर डोस कशासाठी असतो इम्युनिटी वाढवण्यासाठी पण ही इम्युनिटी परमनंट नाही आहे सध्या तरी ही इम्युनिटी किती दिवसांसाठी टिकेल किंवा किती दिवसांसाठी असेल याचा काही अंदाज नाही आहे पण सध्याची स्ट्रॅटजी आणि स्ट्रॅटजिस्ट जे आहेत यांच्यानुसार नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ ही इम्युनिटी नसणार आहे आणि जर का हे मत आपण मान्य केलं तर याच्यानुसार भारतातील डोस घेतलेले बहुसंख्य लोकांची इम्युनिटी जी आहे ही वीक झालेली असणार आहे आणि म्हणूनच नुकतीच जी आरोग्यमंत्र्यांसोबत सोबत देशातील डॉक्टरांची बैठक झाली त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आरोग्य मंत्र्यांना विनंती केलेली आहे की दुसरा बुस्टर डोस जो आहे तो देण्यात यावा काही देशांमध्ये दुसरा आणि तिसरा बुस्टर डोस सुद्धा दिला गेलेला आहे पण भारतामध्ये अजून पर्यंत तरी असे काही निर्देश नाही आहेत जगभरामध्ये नवीन लाटा आल्या पण भारतामध्ये तुलनात्मक दृष्ट्या परिस्थिती जी आहे ती चांगली राहिलेली आपल्याला दिसून येऊ शकते आता बघा अजून एक नवीन लस आलेली जी नाकावाटे घेऊ शकतो भारत बायोटेकची लस आलेली आहे इनकोवॅग हा बुस्टर डोस आहे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी हा डोस उपलब्ध असणार आहे जर का तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ही लस घेतली तर आठशे रुपयाला मिळेल आणि जर का गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतली तर तीनशे पंचवीस रुपयाला पण जानेवारीच्या चौथ्या आठवड्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे काही राज्यांनी तर आता सतर्कतेचे निर्देश सुद्धा दिलेले दिसत आहेत किंवा कोविड संदर्भातले रिस्ट्रिक्शन जे आहेत तेही त्यांनी सुरू केलेले दिसत कर्नाटकने त्यांचे इथं जे काही इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स येतील त्यांच्यासाठीच्या ज्या काही चाचण्या आहेत त्या अगदी सक्तीने राबवायला सुरुवात केलेली आहे आयसोलेशन सारखी सिस्टीम जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे यासोबतच नवीन वर्षाच्या स्वागता संदर्भातलं किंवा सेलिब्रेशन संदर्भातले त्यांनी काही नियम जे आहेत ते कडक केलेले आहेत गर्दी संदर्भातले नियम सुद्धा काही आलेले आहेत यासोबतच थिएटरमध्ये मास्क घालणं सुद्धा त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अद्याप तरी असे काही निर्देश नाही आलेले पण तज्ज्ञ सांगतात की दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ते असं का सांगतायत कारण की कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाहीये याच्यामुळंच नियम पाळा आणि काळजी घ्या तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भेडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं विसरू नका धन्यवाद